मग इकडे हात खाली घ्यायला तुम्ही फवारणी घेणार नाही जास्ती तुम्ही फवारणी घेणार नाही कसं होतं माहितीये मला सांगते बँकेकडे मी फवारणी केली ना की ते वासाने बाहेर पडतात फिमिगेशन कव्हर असतं आपल्याला शेवटचं म्हणजे शेवटचा पर्याय जेव्हा फवारणीला जेव्हा येऊन अधिक सगळे तुमचे कोण असतील त्यांना सांगा तुम्ही येऊन 10-8 दिवस व्यवस्था करतो सगळ्यांची काही करत नाही असं होत नाही साहेब तुम्हाला काही नाही करत आहे तुम्ही आम्ही सांगतो आमचं तसं देणार काय बरोबर आहे आपल्याला त्रास आपल्याला फक्त म्हणून 2 महिने दोन महिने तालुका मॅजिस्ट्रेट तुम्ही यांना ऑर्डर करू शकता सरळ सर बाकी आमचं काही म्हणणं कुठलं गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट काय चालवत आहे काही नाही अधिक सगळे तुमचे कोण असतील त्यांना सांगा तुम्ही येऊन 10-8 दिवस सगळ्यांची व्यवस्था करतो सगळ्यांची तुम्हाला इथे काही नाही करत आहे तुम्ही आम्ही सांगतो मी मंगेश राऊत एक प्रकल्पग्रस्त शेतकरी कुडाळ MIDC नेरूर गोंधियाळे आमच्या ज्या बाजूला MIDC मध्ये गेली 15-20 वर्ष धान्य गोडाऊन जे आहे तांदळाचं ते बरीच वर्ष इथे चालू आहे त्याच्या ठिकाणी त्या धान्य गोडाऊनमध्ये धान्याला टोका पडतो पण अजूनपर्यंत एवढा फार मोठा टोका न होता आम्ही पण समजू शकतो आम्ही शेतकरी आहोत धान्याला टोका पडतो परंतु यावर्षी या धान्य गोडाऊनमध्ये एवढा टोक्याचं प्रमाण वाढलं आहे की अक्षरशः नाके नऊ आले आहेत आज सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन जेवणामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होतो आहे आणि सगळ्यांचा खरोखर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यांना गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की असं असं आमच्या या सगळ्या घरामध्ये वाढीमध्ये लहान मुलांना जो त्रास होतो आहे म्हाताऱ्या वगैरेंना त्रास होतो आहे त्याची ॲलर्जी होते त्यावर उपाय तुम्ही करा त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं इथल्या की आम्ही 15 दिवसात 7-8 दिवसात त्याचं कंट्रोल आम्ही करतो चालू आहे म्हणून आम्ही मान्य केलं की ठीक आहे काही गोष्टी असतात कंट्रोल व्हायला वेळ लागतो त्याप्रमाणे करत असतील पण आता मला वाटतं 15-20 दिवस होत आले अद्यापही त्याचा काही कमी प्रमाण झालेलं नाही आहे उलट ते वाढत चाललं आहे कारण इथे ते आता ते प्रेस कंट्रोल करतात किंवा फवारणी करतात आणि ते एवढे टोके उडून वाऱ्याबरोबर आमच्या जवळच्याच गावात जाऊन गोंधळाच्या वाडीमध्ये जाऊन सगळ्यांना त्याचा त्रास होतो आहे हे किती दिवस चालणार आहे काही अधिकारी कोणी आज त्याचा विचार करत नाही आहेत जो तो आपापला सांगतो की तुम्ही इकडे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या लेवलला बघा म्हणून काय बघणार आहेत काय करणार यापुढे असा प्रश्न आज जीवनाचा निर्माण झाला आहे तुमचं म्हणणं काय तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी काय म्हणाले आणि ते तहसीलदार साहेब सुद्धा आले नेमकं काय आताच तहसीलदार साहेब आले आहेत बसले आहेत ऑफिसमध्ये त्यांनी पण काही वर्ष अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही अधिकारी असे आहेत की ते अधिकारी फोन उचलत नाही आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतायत पण ते एकमेकाचे नावं सांगतायत आणि त्यांना तहसीलदार साहेबांना अजून काही त्याचा एक ठिकावा लागला नाही आहे परत म्हणजे ठोस की कोणाशी बोलावं हे कारण इथल्या मॅडमांनी दोघा तिघांचा नंबर दिला मॅनेजर अमुक कोण ज्यांचे काय लेवलला जे माणसं असतात त्या अधिकारी पण तसं काय त्या साहेबांना पण उत्तर तहसील साहेबांना मिळालं नाही अजून तुमची पुढची भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही अजून 4-8 दिवस वाट बघू कारण आता ते जसं सांगताय त्याप्रमाणे साहेब पण तहसीलदार साहेब पण त्यांना म्हणाले तुम्ही काय असेल ते सगळं जरा लवकरात लवकर कंट्रोल होण्याचं बघा म्हणून आम्ही तहसील साहेबांच्या जे बोलले त्याला मान देऊन 1-8 दिवस आम्ही बघणार आहोत काय होतं आहे का कमी होतं आहे का नाहीतर आम्ही पुढचा आमचा एक आत्मदहन किंवा इथे येऊन उपोषण त्याशिवाय पर्याय नाही आहे लहान मुलांना सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या वाडीतल्या लोकांना इकडे घेऊन येणार आणि इथे आम्ही बसून राहणार आहोत वन
MIDC या ठिकाणी धान्य गोडाऊन टोका पडून सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. त्यांच्या जेवणात, मुलांच्या डोळ्यामध्ये हे टोका जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला हानी झालेली आहे. या विषयासाठी आम्ही उद्या उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मुंबईमध्ये भेट घेणार व MIDC येथे असलेलं हे गोडाऊन हे पहिले आधी सील करा ही आमची प्रथम मागणी असतात. त्यानंतर जे बजेटपेक्षा जास्त गोडाऊन धान्य इथे उपलब्ध केलं आहे ते पहिले खाली करा आणि जोपर्यंत रितसर सुरळीत होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन तुम्ही बंद करा व जे इथल्या जनतेला व स्थानिकांना न्याय द्या. कारण हा जो कोटा आहे तो भयंकर प्रमाणात पसरलेला आहे आणि त्याचा उपद्रव होऊन प्रचंड प्रमाणाचे नुकसान व आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आम्ही ही मागणी करणार आणि उद्यापासून इथून एकही गाडी आम्ही जाऊ देणार नाही की जोपर्यंत हे सुरळीत होत नाही तुम्ही एकही गाडी इथून जाणार नाही. शक्यतोवर आता आम्ही आमचे एवढे प्रयत्न आम्ही वरिष्ठ लेवल आम्ही करतोय की पूर्ण फिमिगेशन म्हणजे कव्हर टाकून जो शेवटचा पर्याय जो किड्यांना मारण्याचा असतो तो फिमिगेशन कव्हर म्हणून आहे ते करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. फक्त आता दोन गोडाऊन आमचे राहिले म्हणजे 16 लॉट राहिलेले आहेत. 72 लॉटपैकी फक्त 16 लॉट राहिलेले आहेत. ते 16 लॉटपैकी आज आम्ही 5 कवर करणार आहोत टॉप प्रायोरिटीला. कारण तिथे मध्ये जागा नसल्यामुळे आम्ही पूर्ण गोडाऊन कवर करू शकत नाही आहोत. म्हणून आज जितकी जागा आहे म्हणजे ॲलवेज सोडून जितकी जागा कवर पडायला होईल तेवढे आम्ही आजच्याच कवर करणार आहोत. कारण स्प्रे केला तर बघितलं तर ह्या लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे स्प्रेने. कारण ते किडे म्हणजे जे असतात ट्रॅव्हलिंग ते शक्यतो उडतात, त्यांना पंख असतात ते उडतात. मग स्प्रेने ते वासाने परत बाहेर जातात त्यामुळे हे आजूबाजूच्या वस्तीत जातात. म्हणून आम्ही सध्या स्प्रे थांबवतो आहे आणि फिमिगेशन करून त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षापासूनच हा प्रॉब्लेम आहे पण यंदाच हा प्रॉब्लेम जास्त येतो. हा सर, असं का होतं? तर काय झाले, मार्च एप्रिल आणि मे आपल्याला FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आपल्याकडे अतिरिक्त स्टॉक येतो. अतिरिक्त म्हणण्यापेक्षा वेळेच्या अगोदर मला जर 15 तारखेपर्यंत स्टॉक नको आहे तर तो 9 तारखेला आला तर तो मी उरलेला स्टॉक ठेवणार कुठे, तर गल्लीमध्ये ठेवणार. म्हणजे गल्ली म्हणजे आमच्या गोडाऊनच्या ॲलवेजमध्ये ठेवणार आम्ही. आणि ॲलवेजमध्ये ठेवल्यामुळे तिथे त्याच्यावर आपण स्प्रे करू शकत नाही कारण गल्लीत जायला जागा नसते. आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला कसं असतं, महिन्यातून 2 वेळा स्प्रे करायचा असतो, 1 ते 15 आणि 16 ते 31 असं 2 वेळा तरी स्प्रे झाला पाहिजे. जर स्प्रेने जर कंट्रोल नाही झाला किडा तर शेवटची प्रोसेस म्हणून फिमिगेशन कव्हर असतं ते आम्ही करतो. ही शेवटची प्रोसेस, त्याच्यानंतर किडा हा होत नाही शक्यतो. आणि आता हा एप्रिल टू जून हा कालावधी किड्यांचा वाढण्याचा प्रभाव असतो म्हणून आपण काय करतो, प्री मान्सून फिमिगेशन म्हणून प्रोसेस आहे. म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपण कसं घर वगैरे स्वच्छ करतो, छपरं वगैरे व्यवस्थित करतो, तसं प्री मान्सून फिमिगेशन म्हणून आम्ही तो कवर करतो. पण जरी तुमचा पेस्ट फ्री कंडिशन स्टॉक असेल म्हणजे चांगला स्वच्छ असेल, किडा नसला तरी आम्ही त्याला फिमिगेशन करतो. का तर तो पूर्ण स्टॉक आपल्याला जूनपर्यंत कवर करून ठेवायचा असतो, पेस्ट फ्री कंडिशनला आणून ठेवायचा असतो. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आता काय झालं, शेवटी काय सोल्युशन काय निघालं? आता सोल्युशन सर हेच निघणार आहे. पहिला आधी जो गल्ली आहे, गल्लीमध्ये माझे 250 मेट्रिक टन म्हणजे साधारण 1-2-3 हजार पोती असतील, ती आता आम्ही DSO रिप्रेझेंटेटिव्ह सरांशी तहसीलदार साहेब पण बोललेले आहेत की 1 तारखेपासून तुम्ही लिफ्टिंग करा. मग 1 तारखेला लिफ्टिंग झाली की माझं बरंचसं गल्ली रिकामे होईल, सगळं साफसफाई होईल. त्याच्यानंतर जी राहिलेली कवरं आहे 16 पैकी 5 झाली, 11 राहिलेत कवरं, ती लगेच एका झटक्यात कवरं होतील. त्यामुळे बऱ्यापैकी मला कंट्रोल होईल असं वाटतं, म्हणजे होणारच म्हणजे कंट्रोल. आणि आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. आरोग्याचं साहेब आता ही परिस्थितीच अशी आहे की ॲलवेजमध्ये म्हणजे अतिरिक्त साठा घेतल्यामुळे त्याला स्प्रे नाही झाल्यामुळे, औषध फवारणी न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की ग्रामस्थांच्या ज्या आरोग्याचा विषय आता जो आलेला आहे तो निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याची जबाबदारी घेणार आता जबाबदारी आता साहेब आता कसं आहे, वरून आम्हाला धान्य आलेलं आहे, मग त्यांनी जे धान्य घेत दिलं ते आम्ही घेतलेलं आहे. फक्त मी काय माझी परिस्थिती काय झाली की मी गोडाऊनमध्ये उतरून घेतलेलं आहे, हा फक्त परिस्थिती. आता हे वरच्या लेवलला सॉल्व्ह व्हायला पाहिजे की आता जर अशा घटना जर भविष्यात घडल्या तर बाबा याची जबाबदारी कोण घेणार, किंवा धान्य साठा देऊच नये, जर गरज असेल तरच द्यावी. हे वरिष्ठ लेवलवर आजच्या प्रसंगानुसार हे खडबडून होतील जागे मला असं वाटतं. आता वरिष्ठ कलेक्टर साहेबांनी सुद्धा वरिष्ठांशी कोणते, हा ते आता उद्या त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे, त्यांच्यामध्ये चर्चा होतील, त्यांच्यामध्ये बोलणं होईल. म्हणजे काय बाबा खरोखर गरज आहे का स्टॉक घ्यायची, नसेल बाबा आपल्याकडे धान्य आहे पुरेसं आहे 2-3 महिने धान्य जनतेला मिळणार आहे तर मग कशाला रेक बुक करायचा, तो पण थांबायचं आपण, असंही होऊ शकेल. बघा उद्याच्या मीटिंगमध्ये ठरवतील ते काय करायचं ते. तुमचं नाव आणि पक्ष? समृद्धी संदीप नांदगावकर, ज्युनियर स्टोरेज सुपरिटेंडेंट. अजून एकच प्रश्न, हां बोला.